मंडळी नमस्कार. आपल्या इकडे हे तुम्हाला दिसतं आहे अशा एकदम हजारोच्या संख्येने असलेले ह्या आपल्या बाठा, आणि ह्या बाठांपासून आपल्या इकडे तयार झालेले हे सगळे जीव. आणि हे जे आंब्याची सगळी जी रोपं आहेत, ह्या आंब्याच्या रोपांचं दरवर्षी असं व्हायचं की आम्हाला जी काही 100-200 झाडं 100-200 आम्हाला जी काही कलमं लागायची ती आम्ही करायचो, आणि बाकीची बरीचशी ही सगळं असंच त्यांचं नायनाट होऊन जायचं. आणि बऱ्याच ठिकाणी असंच होतं. आपणसुद्धा आंबे खाल्ल्यानंतर ती बाठा टाकून देतो आणि त्याचं पुढे काही प्रोसेसिंग केलं जात नाही. ह्या वर्षीपासून आम्ही असं केलेलं आहे की ॲक्च्युली इकडे समोर तुम्हाला हे आपलं प्रोसेसिंग सेंटर दिसतं आहे, इथे अगदी 10-15 हजार किलो आंब्याचा पल्प जो आहे तो आपल्या इकडे प्रोसेस केला जातो, त्याच्यामुळे भरपूर आंब्याच्या बाठा निघतात. तर ह्या वर्षीपासून ह्या जे सगळ्या आंब्याच्या बाठा आहेत, ह्या सगळ्या आंब्याच्या बाठांचं व्यवस्थित ठेवून, अजूनही आम्हाला ते सगळे व्यवस्थित ठेवायचे आहेत, पण अजूनही बऱ्याचशा आहे जे आंब्याचे तुम्हाला जे रोपं दिसत आहेत, ही सगळे आंब्याची रोपं आता व्यवस्थित नीट करून ही सगळ्या रोपांपासून आपण कलम करणार आहोत. आणि हे कलम करायचंसुद्धा म्हणजे आपले जे पर्यटक येतात आपल्या इकडे, आपले पर्यटक किंवा आपल्या इकडे जे विद्यार्थी येतात हजारोच्या संख्येने, ते सगळ्या विद्यार्थ्यांना आपण हे दाखवणार आहोत, पर्यटकांना दाखवणार आहोत की कलम कसं करायचं असतं. म्हणजे एखाद्या साध्या झाडापासून, एखाद्या साध्या बाठेपासून आपण त्याच्यापासून एक चांगलं भरपूर फळ देणारं झाड कसं बनवायचं, त्याच्यामध्ये चांगले जीन्स कसे आणायचे, तर ते आपण आता त्यांना लोकांना सगळं दाखवणार आहोत. पाठीमागे जे सगळ्या बघितल्या होत्या प्रोसेसिंग सेंटरपाशी, त्या सगळ्या आपण इकडे आणलेल्या आहेत. आणि ऑफकोर्स इकडे जितूदादा आहेत, त्यांची सगळी टीम आहे. विठ्ठलदादा आहेत, नमस्कार. नमस्कार. आणि इथे आपण काय करतो विठ्ठल? हां, इथे सगळे आंब्याची रोपं जी आहेत ती सगळी इथे मातीवर ठेवणार, बरोबर? आणि मातीवरती ठेवल्यावरती मग त्यांना आपण पाणी बिणी मारणार, आणि म्हणजे ते जास्त दिवस जगायला सोपे होतील. आपण जी ती काही दिवस झाले रॉकी, आपण काही दिवस रोपं ह्याच्यावरती ठेवली होती, त्याच्यामुळे काही थोडीशी जरा थोडीशी कोमजली, बरोबर? प्लास्टिकवर ठेवली त्याच्यामुळे कोमजली, तर आपण आता ती इथे ठेवणार होतो. आता पावसाळा संपत आलेला आहे आणि त्याच्यामुळे मग आपण इथे ठेवून कदाचित थोडंफार मध्ये मध्ये पाऊस पडेल, पण आपण झाऱ्याने पण मध्ये मध्ये पाणी देणार, बरोबर? सो इकडच्या इकडनं ती घेणार आणि तिकडे आपण पर्यटकांना त्याच्यापासून कलम कसं करायचं ते शिकवणार, आपल्या विद्यार्थ्यांना शिकवणार, आणि ते सगळे बरोबर घेऊन पण जातील. सो मंडळी अशा प्रकारे बघा, इथे सगळं वेगवेगळं सगळं मटेरियल ठेवलेलं आहे कलम करण्यासाठी. या आपल्या या आपली रोपं, त्याच्यानंतर चांगल्या झाडाची आणलेले हे फांद्या जे कलमासाठी आपण वापरणार आहोत. बाकी इकडे पिशव्या बिशव्या असं सगळं मटेरियल इकडे रेडी आहे. तुम्ही जर का यापुढे कधी सगुणा बागेमध्ये आलात तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली बघू शकता. ऑलरेडी आपण गेले 2-1 आठवडे ही सगळी गोष्ट चालू केलेली आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता. आणि तुम्हीसुद्धा, तुमच्याकडे कलम बनवणं काही फार मोठी गोष्ट नाही, एकदम साधी गोष्ट आहे. किंवा इव्हन जनरल अशा ह्या बाठासुद्धा ज्या आहेत त्या तुम्ही जर कुठल्या जंगलामध्ये जाऊन कुठे वॉकला जात असाल, टेकडीवरती वगैरे कुठेही लावल्यात रस्त्याच्या आजूबाजूला, तरीसुद्धा त्याच्यापासून वृक्ष येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. त्या आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. सध्याचं जो काही उष्णता वाढते आहे, ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी हे करायला पाहिजे.